गोष्ट जी आमच्या सरकारने केली आणि जी खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे ती म्हणजे जलयुक्त शिवार। आणि हे केवळ मीच म्हणतो असं नाही, स्टॉकहोमच्या वॉटर कॉन्फरन्समध्ये भारताचे जलपुरुष राजेंद्र सिंगजी यांनी सांगितलं की भारताची गेम चेंजर योजना जर कुठली असेल तर महाराष्ट्राची जलयुक्त शिवार ही योजना। आता पुन्हा एकदा आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये जलयुक्त शिवार योजना आपण सुरू करतोय आणि आता जलयुक्त शिवारच्या पुढचा टप्पा देखील आपण हातामध्ये घेणार आहोत, ज्यामध्ये प्रत्येक गाव हे जल स्वयंपूर्ण असेल आणि त्या पाण्याचा योग्य उपयोग ते गाव आपल्याला करताना दिसेल त्याही संदर्भातला प्रयत्न आपण करणार आहोत। आपण मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजना राबवली आणि जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आपण रबीचं पीक जास्त घेता आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला। आज मला सांगताना आनंद वाटतोय की या जलयुक्त शिवारमुळे 39 लाख हेक्टर शेती ही रबीच्या पिकाकडे वळली, 27 TMC पाणी आपण थांबवू शकलो आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला त्याच्या माध्यमातून फायदा झाला। माझं नाव राजू किसनराव चव्हाण आहे आणि मी हिवराला आहे, या गावचा रहिवासी आहे। जलयुक्त शिवाराबद्दल सांगायचं झाल्यास जलयुक्त शिवार हे खरोखर अत्यंत फायदेशीर आमच्या या हिवराला हे गाव रहिवाशांसाठी ठरलेलं आहे। सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याची असते आणि ती पाण्याची समस्या या जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून या हिवराला या गावातील पूर्ण सॉल्व झाली असं मला तरी निश्चित वाटते। 60-65 साल में महाराष्ट्र में सिर्फ 32 लाख हेक्टर जमीन को सिंचाई के दायरे में लाया था, इतना ही काम कर पाए थे। मुझे बताया गया है कि पिछले 3 साल में ही भाजपा की सरकार बनने के बाद ये दायरा 32 लाख से 40 लाख पहुंच गया, यानी 20-25% वृद्धि। यही कारण है कि कई क्षेत्र जो कभी सूखे के लिए जाने जाते थे अब जलयुक्त शिवार के लिए जाने जा रहे हैं।